नमस्कार, मिनरल्स रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे शेवळ्या। हे अशा मिळतात पॅकेटमध्ये, आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य, बारीक कापलेला कांदा, टमाटर आणि कढीपत्ता, मोहरी, हळद, जिरं, मसाला आणि मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ। आता आपण तेल टाकून घेऊया आणि तेल मस्त गरम होऊ देऊया। मोहरी चांगली तळतळली पाहिजे। मस्त मोहरी तळतळली आहे। आता जिरं टाकते, आता कढीपत्ता टाकते आणि कांदा। आता असं भिजून घ्या मस्त ब्राऊन होईपर्यंत कांदा। आता टमाटर घालून घेऊया। आता हळद टाकूया थोडी आणि मीठ जेवढं लागेल तेवढं। आणि कमी पॉवर करून झाकण याच्यावर ठेवून देऊया 2 मिनटं, जोपर्यंत टमाटर पूर्ण गलत नाही आणि झाकण काढून घेऊया। आता यामध्ये आपण मिरची पावडर टाकूया जेवढी आपल्याला लागेल तेवढी, आणि मसाला, गरम मसाला कोणचा पण नाही टाकला तरी पण चालेल कोणाला। एक ऑलरेडी भाजलेल्या शेवड्या आहेत आणि तिखट बनवण्यासाठी मी आणलेल्या जशा, याची आपण खीर पण करू शकतो। अशा याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि असं फिरून घ्यायचं। आता यामध्ये पाणी टाकूया आणि एवढं टाकायचं की शेवड्या मस्त अशा खेळल्या पाहिजे। बस थोडंसं पाणी वरती दिसलं पाहिजे, जास्त पाणी नाही टाकायचं। नंतर लागलं तर आपण असा थोडासा छिडकावा टाकू शकतो। आता आपण झाकण ठेवून देऊया जास्त पॉवर करून। आता शेवड्या अशा झालेल्या आहेत। आता याच्यामध्ये आपण हिरवा कोथिंबीर टाकू, 2 मिनटात मस्त तयार होतो। आणि आता गॅस बंद करून आपण असं ठेवून देऊ 2 मिनटं। 2-3 मिनटांनी झाकण काढून आता मस्त अशा झालेल्या आहेत, मस्त फुगतात। झाकण 2-3 मिनट राहू द्यायचं याच्यावर बंद गॅस केला। आता आपण सर्व करूया। बघा अशा झाल्या शेवड्या आणि मस्त लागतात चवीला पण। माझी रेसिपी आवडली असणार तर लाईक करा आणि भेटूया पुढची रेसिपी घेऊन। नमस्कार।